हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुम्हा सर्वांचं कुक अँड वेक चॅनलवर अतिशय मनापासून स्वागत करते. आज आपण दोन प्रकारे कुल्फी बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये आपण घेणार आहोत 1 लिटर दूध. एक उकळी येईपर्यंत आपण गॅसच्या फ्लेमला मिडियमवर ठेवणार आहोत. मी या ठिकाणी गाईचं दूध वापरत आहे कारण आपण आज मावा वापरून कुल्फी बनवणार आहोत. दुधाला मध्ये मध्ये अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि जी कडेला साई जमा होते तीसुद्धा यामध्ये मिक्स करत राहायची. आता अशा प्रकारे दुधाला उकळी आलेली आहे. आपण गॅसची जी फ्लेम आहे ती थोडी स्लो करणार आहोत आणि या दुधाला चांगलं 10 ते 15 मिनटं आटवणार आहोत. मात्र मध्ये मध्ये दुधाला या प्रकारे ढवळायचं आहे आणि कडेला चिकटलेली जी साई आहे तिला दुधामध्ये अशा प्रकारे मिक्स करत जायचं आहे. नाहीतर होईल काय की साई चिकटेल आणि आपल्या कुल्फीला एक प्रकारचा जळकट वास येईल. आता आपण बघू शकतो की दुधाला उकळी आलेली आहे. इथे 10-12 केसरच्या काड्या आपण फ्लेवरसाठी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण याच्यातलंच 1 ते 2 चमचे गरम दूध घालणार आहोत आणि केसरला भिजत घालणार आहोत. अशा प्रकारे ढवळून केसरला आपण भिजत घालणार आहोत. आता अशा प्रकारे दूध छानपैकी आटवून घेतल्यानंतर आपण यात घालणार आहोत 3/4 कप साखर. आता आपल्याला दुधाला सतत ढवळत राहायला पाहिजे, नाहीतर खाली दूध लागण्याची शक्यता आहे. आता दुधामध्ये साखर अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. यानंतर आपण यात घालणार आहोत 100 ग्रॅम मावा. आता मावासुद्धा यामध्ये छान मिक्स झालेला आहे. या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत 1/2 टीस्पून वेलची पूड. वेलची पूड मिक्स केल्यानंतर याला थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि 1-2 मिनिटांनी आपण गॅसला बंद करणार आहोत. आता आपला कुल्फीचा बेस तयार झालेला आहे. आता आपण 2 फ्लेवर्सची कुल्फी बनवणार आहोत. त्यासाठी आता शेगडीवरती एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून साखर घालणार आहोत. अशी पसरून घालायची आहे साखर आणि तिला अजिबात टच करायचं नाही आहे. ही साखर आपण कॅरमलाइज करून घेणार आहोत. अशा प्रकारे साखर कॅरमलाइज झाल्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत. गॅसला मंद आचेवरच ठेवायचं आहे आणि या दुधातलं 1/2 दूध आपण क्लासिक फ्लेवरची कुल्फी बनवण्यासाठी वापरणार आहोत. आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 1/2 टीस्पून केवडा इसेन्स. आता कॅरमल ह्याच्यामध्ये छानपैकी मिक्स झालेला आहे आणि याला उकळीसुद्धा आलेली आहे. या ठिकाणी आता आपण गॅस बंद करणार आहोत. अशा प्रकारे आपलं क्लासिक कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. यानंतर आपण केसर पिस्ता कुल्फीचं मिश्रण बनवूया. आता केसर पिस्ता फ्लेवर देण्यासाठी आपण या कुल्फीच्या बेसमध्ये आपण जे केसरचे दूध बनवले होते ते घालणार आहोत आणि त्याचबरोबर 7-8 पिस्त्याचे अशा प्रकारे तुकडे करून त्यात घालणार आहोत आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण एका कुल्फीच्या बेसपासनं क्लासिक कुल्फी आणि केसर पिस्ता कुल्फी असे 2 फ्लेवर्स बनवलेले आहेत. चला आता आपण यांना मोल्ड्समध्ये भरूया. सपोर्टसाठी मी या मोल्ड्सना काचेच्या ग्लासामध्ये ठेवलेलं आहे. आता आपण या प्रत्येक मोल्डवर ॲल्युमिनियम फॉईल लावणार आहोत आणि त्यानंतर रबर बँडसुद्धा लावणार आहोत. फॉईल लावल्यानंतर आपण आईस्क्रीम स्टिक याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत आणि पुन्हा या मोल्डला ग्लासमध्ये ठेवणार आहोत. आता हे मोल्ड्स भरून जवळपास 2 ते 3 तास याला फ्रीझरमध्ये आपण छानपैकी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. अशा प्रकारे ही थंडगार आणि मलाईदार कुल्फी तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.